येणार कधी? मला सांगून गेलेत का असं म्हटलं का? येतील येतील. मी आलो. तुम्ही कुठे चाललाय? त्याला विचारून येतो. कशाला आता उगाच? असू दे, बसा ना शांतपणे. तुम्ही थांबा जरा. इथे पोलीस स्टेशन वाड्या शिकवतात तेवढे पुरे. मुलांसाठी डबा आणला होता जेवणाचा, तो देऊ का? वाजले किती बघा, पोरं भुकेलेली आहेत, देऊ का जेवायला? हो काहीतरी बोला ना. तुम्ही जेवलात? हो मी जेवलो. हो तुम्ही? तुमचं जेवण झालं. आमची पोरं तेवढी उपाशी. डबा देऊ जेवणाचा. साहेब कधी येणार तुमचे? तुम्ही बसा तिथं, साहेब येतील आमच्या. कधी येणार? येणार येणार म्हणता नुसते, पोरं उपाशी आहेत. येणार का नक्की? येतील. ते जेवले स्वतः? होय होय. हा आले. काय काम होतं तुमचं? काय नाही, जेवणाचा डबा आणला होता मुलांसाठी, तो द्यायचा होता. काय चालवलं तुम्ही? सकाळी उठता, नाश्ता घेऊन येता, जेवण घेऊन येता. तुमच्या वाड्यात उघडू का चौकी? आता तसं नाही हो साहेब. वकिलीन भाई आहेत ना, वकिलीन भाई उमाबंड, त्या मला म्हणाल्या की खुशाल तुम्ही डबा घेऊन जा, परवानगी दिलेली आहे असं म्हणाल्या त्या. वकिलीन भाई उमाबंड त्यांचं नाव घेऊन घाबरवताय तुम्ही मला? तसं नाही हो, भीती नाही. पण त्या म्हणाल्या की तुम्ही डबा नेऊन द्या, देऊ का साहेब, पोरं उपाशी येतो. ठीक आहे, तिथे आणलंय तुम्ही घेऊन जा. पण तुमच्या दोघांपैकी एकालाच कोणातरी आत्म्या जाते. एकाला? हो यांना निळ्याला भेटायचंय, पाहायचंय. कोण निळ्या? नील अग्निहोत्री. काय 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 बघायचंय त्याला? लहान बाळ आहे का तो? हा तुम्ही आपापसात ठरवा आतमध्ये कोण जाणार आहे. एकालाच कोणातरी जाता येईल, कळलं? ठीक आहे मग. सरिनी बाई तुम्ही जा, मी थांबतो बाहेर. साहेब या बाई जातील. नाही नको. महादेवराव तुम्ही जा, तुम्ही भेटून या नीलला, डबा द्या त्याला. फक्त त्याला सांगा मी विचारलंय म्हणून. साहेब हे जातील. ठीक आहे, हे जे आणलेत ना ते इथे थोडं थोडं खाऊन दाखवायचं, कळलं? हवालदार सर, जे काय आणलंय ना ते खातात की नाही बघ. खाऊन मी कसं खाणार? मुलांसाठी आणलंय ना, मी कसं खाणार? हे बघा, जितकं सांगतोय तितकं करा, नाही तर आतमध्ये जाता येणार नाही तुम्हाला. कोर्टात केस उभेरायची वेळ झाली. आय कॅन टेक एनी चान्सेस. बस काही दगा फटका झाला तर? अहो नाही, घरी केलेला स्वयंपाक आहे. हो घरातून करून आणलाय. हो काका, दगा पटका मी आणि माझ्या परंबरोबर करेल. हो काका, बोलताय काय साहेब तुम्ही? हा कशावरून तुम्ही त्याच्यात विष घातलं नसेल, कशावरून तुम्ही त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न नाही करणार? हा अरे देवा, अरे गजानन, ऐकतोच ना का काय बोलतात काय? मी माझ्या पोरांच्या अन्नात विष घालेल मी. महादेवराव जाऊ दे, उगाच चर्चा नका करू. त्याला खाऊन दाखवायचं ना, खाऊन दाखवा आणि देऊ द्या, जाऊ दे. हो काय, हो काय ना, काय कायदा आहे का असा? कायदा आहे हा. हो तसा नियम आहे. हो तसा नियम आहे. आणि तसं नाही केलं तर आतमध्ये जाता येणार नाही. हवं तर तुमच्या वकिलीन बाई आहेत ना उमा बंड, त्यांना फोन करून विचारा. जाऊ दे, देऊन या. ठीक आहे, उद्या काय करायचं? गुड. हवालदार ठीक आहे सर. माणूस आहे. कुठे खाऊ? कुठे आता? मँडी, मी तुझ्या कालच्या बोलण्यावर विचार करतोय. आय थिंक यू आर राईट. आय थिंक काय? आय एम ऑलवेज राईट. आणि आपल्याला ना पुढचं प्लॅनिंग सुरू करायला हवं.
मंजुळाची आई जितक्या लवकर बरी होईल ना अभी तितक्या लवकर हा गुंता सुटेल. खरे. चहान. काय चहान ना? आता मी जाऊन तिथे आणणार आहे का चहा? जा ना. हे बघ, मला चहा आणायला प्रॉब्लेम नाहीये, पण तुझा जो ऍटिट्यूड आहे ना तो बदल पहिल्यांदा. नोकर नाहीये तुझा मी. ओके सॉरी. चहा. आणि हे काय, कोणाच्याही गाडीवर बसायचं? हे मग तो येऊन बोलेल ना मला, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू चहा आण जा. कटिंग देख. मला ना भास व्हायला लागले ना बहुते. काय झालं? श्रीपाद मामा गेला असं वाटलं मला. अरे श्रीपाद मामाच चाललेत. चल 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 थांबव ना मामा. अरे अरे बरं झालं देवासारखा भेटलास. मग ही तुळसा कुठे? मला तिला भेटायचं रे. अरे हो, पण आता तुला नाही भेटता येणार तिला. अरे आयसीयू मध्ये येते आणि परवानगी नाहीये कोणाला. मला एकदा फक्त एकदा मला तिच्याशी बोलू दे बस, मी नंतर परत नाही. अरे मामा, पण बोलायच्याही कंडिशन मध्ये नाही आहेत त्या. खूप क्रिटिकल स्टेजला आहेत रे. हा पण तुला काचे मागून पाहता येईल त्यांना. चालेल चालेल, मला बघू दे तिला. चालेल बरं, चल चल मँडी. तुम्ही वा पुढे, मी येते. ओके चल मामा. ठीक आहे, मी पोहोचणार आहे तिकडे, तुम्ही मी सांगते. बाय. शरू, मला असं वाटत होतं की मी तुझ्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे, मी तुला ओळखते. पण आता असं वाटायला लागलं की तुला खूपसं समजायचं राहून गेले रे. शरू, तू किती हे टाळलंस ना तरी तुझ्या आठवणी परत परत येत राहतात रे मनात. मला आता पुन्हा त्या भूतकाळात अडकायचं नाहीये. तो सगळा भूतकाळ मी एक दुखरी हळवी जखम म्हणून जपायला सुद्धा तयार आहे. पण मला आता पुन्हा त्या गुंत्यात नाही अडकायचंय रे. शरू, एकदा माझ्यापासून शरीराने दुरावला, एकदा आठवणीतून दुरावला, आता परत त्याचा विरह मला नाही सहन होणार. उषा, का आणि कसला विचार करतेस? आता हे विचारच माणसाला निश्चयापासून भरकटत नेतात. आता तुझं मन खंबीर झालंय ना, मग असे विचारही करू नकोस. शरू, शरू, तू आहेस का? नाही, पण हा शरूचा आवाज नाही आहे. शरू, मी तुला मुक्त केलं होतं ना, मग मला नको अडकवूस आता. उषा, बाळा मी शरू नाही आहे. शरू कोण आहे? कोण आहे? देवा रे बाळांनो, देवा बाबा मंजुळा जेव्हा
हळू आ हळू पाणी पी ए बाबा ठसका लागेल हळू खा रे बाबा काका तू आल्यामुळे खूप बरं वाटलं मला सीतेला सुद्धा अग्निदिव्य करावी लागली नसती एवढी अग्निदिव्य करून इथपर्यंत आलो तू आग्या बेताळ आहे ना अरे सोडायला तयार नाही हो पर सोडलं ते कस तुमच्या या सगळ्या डब्यामधले सगळे पदार्थ मनाला खाऊन दाखवा खायला लावले मला का अगं का म्हणजे काय काय नतद्रष्ट माणूस आहे तुला सांगतो त्याचं असं म्हणणं आहे की मी म्हणे तुमच्या या अन्नामध्ये विष वगैरे घातलेलं असेल दगाबाजी करेन की काय अरे मला सांगा पोरांनो एवढा माझा जीव आहे तुमच्यावरती हा मी असं तुमच्या अन्नामध्ये विष घालेन हा काय बोलतो आरामखोर आरामखोर आहे जाऊ द्या ना काका तुम्ही नका तारास करून घेऊ कशाला ऐकतं त्यांचं काय नाही आल्या कुठे काय आल्यात बाहेर बसलेत तो आग्या वेताळ आहे ना तो म्हणाला फक्त एकानेच जायचं मी आलो बसलेत बाहेर रडत उमानी चांगला सोललेला दिसतोय त्याला म्हणून एवढी खुन्नस देतोय तो कळलं ठीक आहे मी एक काम करतो उद्या त्यांना पाठवतो मी बाहेर बसतो काका तुम्ही रागावला का माझ्यावर अरे तुझ्यावरती काय रागवे नाही मी तुम्हाला न सांगता वाड्यात निघून गेले म्हणून नाही रे बाळा हा म्हणजे सुरुवातीला थोडा राग आला पण कारण कळल्यानंतर सगळा राग निघून गेला कळलं मला आईला भेटायला गेलीस तू हा तुझ्या जागी मी असतो ना बाळा तर मी सुद्धा तुझ्यासारखंच केलं असत फक्त जरा मला सांगून गेली असतीस ना तर मी सुद्धा आलो असतो तुझ्या बरोबर तुझ्या आईला भेटायला आत्ता आलता तो अरे श्रीपाद काका आला होता मंजुळाला भेटायला ठाऊ काय मला मला म्हणला मला माफी कर मी जातो तुझ्या आईला भेटायला तिची काळजी घेतो म्हणे काय काय बोलत होता माहितीये माहितीये मला सगळं खरंच जाईल का समजी नाटक कुणास ठाऊ गजाननालाच माहिती मी तरी काय सांगणार बाळा असं कुठं असतोय म्हणे मला माफी कर जन्मभराच्या डागण्याच्या माफी मागून जातात थोडीच माझ्या आईकडे गेला आणि मला माफी कर तर ती करणार आहे का असं थोडीच असतंय हे बघ बाळा तू ना आता कसलाही विचार करू नकोस तुझ्या आईला आधी बरी होऊ दे मग बघू आपण बाप्पा सगळ्यांचं भलं कर रे बाबा सगळ्या जगाचं भलं कर दुःख खूप पाहिलेत बघा मी आता नको दुःखाचं सावटही नको सुखी ठेव सर्वांना सर्वे संतु निरामया असं आहे अरे काका तू तर म्हणजे अगदी ज्ञानेश्वरच झालास की सर्वे पी सुखेना संतु सर्वे संतु निरामया ओ चला हो द्या आत्मा लवकर बसल्या गप्पा मारत चला उरका लवकर काय माणूस आहे ना असो परमेश्वर सर्वांचं भलं करो गजानना आपण किती सांगितलं ना मंजुळा तरी तो ज्यांचं भलं करायचं नाही त्यांचं करणारच नाही पापी माणसांचं तळपट तळपट होऊन दे अगदी असू असू दे असू दे बाई असू दे असू दे आता ते सगळं नंतर बघतो मी हा अरे बापरे अरे देवा गजाना ना हो रे बाबा हो हो पाणी राहू दे नको परत तो हगा वेताळ यायचा बरंच शिव्या घालायचा गजाना ना
मला एकदा तरी मला तुझी माफी मागायची संधी दे. एकदा तरी. नाही तुमच्या सवडीने या ना. हो हो नाही आजच मीटिंग उरकून टाकू आपण. हो नाही पुढे काही दिवस मी ऑफिसला येणार नाही म्हणून म्हटलं मी. ॲड्रेस SMS करतो तुम्हाला मी. हां मी म्हणूनच म्हटलं की आजच मीटिंग उरकून टाकू तेवढंच महत्त्वाचं काम आहे ते. ठीक या तुम्ही. ओके काय ग एक विचारायचं होतं. काय आता घरी येणार आहे कोणी हे विचारायचं होत. नाही हो मला वेगळंच विचारायचंय. तुमचं आता बोलणं ऐकलं म्हणून हे विचार. मिस्टर गोखले आहेत आपले जुने क्लायंट आहेत. ऍक्च्युली मागच्या आठवड्यात मीटिंग व्हायची होती राहिली तर म्हणलं आज या. ते घरी काय येत आहे. कारण मी ऑफिसला जाणार नाही म्हणून कंटाळा आला खोटं सांगतो तिचा. डोकं उठतं संताप होतो काहीतरी कोणाला तरी बोलायचं चुकून त्याच्या घरी बसलेलं बरं. असं काय म्हणताय. तसंच आहे असं खोटारची सहानुभूती चेहऱ्यावर भाव वेगळे मनात भाव वेगळे बोलताना जी सहानुभूती दाखवत आणि चेहऱ्यावर भाव असे असतो. बघा बघा या माणसाच्या मनानं खून केलाय तुरुंगात यांचा मुलगा. तुला खरं सांगतो माझ्या मुलानं खून केलेलं नाही. जर असं कोणी चेहऱ्यावर भाव दाखवलं ना मी मुस्कात फोडीन त्या माणसाला सांगतोय तुला मी. शांत व्हा बरं शांत व्हा जरा. अहो असं संतापलात तर तुमच्याच तब्येतीला काहीतरी होईल. जरा शांत व्हा आणि घ्या की घरी घ्या मीटिंग. काय हरकत आहे. तू काय विचारायचो. विचारायचं काय होत. हेच म्हणजे आपण नाशिकला कधी जायचं. उद्या सकाळी जाऊ. आज दिवसभरात काम आटपून घेतो. काही दिवस तिकडे राहत आहे. हॅलो हा बोलू मा. नाही नाही आम्ही उद्या सकाळीच निघतो. हा 10 वाजेपर्यंत पोहोचतो. पोहोचलो की फोन करतो. बरं बरं ठीक ठीक. काय झालं उमाचा ना फोन काय म्हणाले. उद्या केस उभी राहते प्रिलिमिनरी हिअरिंगसाठी. त्याला सांगितलं मी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचतो. गजानन माझ्या नीलला यातून लवकर सोडव रे बाबा. तो नाही सोडवणार नीलला ती सोडवणार आहे. उमा तिच्या समोर हात जोडा.